शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब जाधव यांनी शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत हैदराबाद येथे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत भारत राष्ट्र समितीमध्ये नुकताच प्रवेश केलाय अशी माहिती जाधव यांनी आज गुरुवारी हॉटेल स्पॅन येथे पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र राज्य कोपरगाव विधानसभा तालुका समन्वयक सचिन वाबळे तालुक्यातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब जाधव पाटील रावसाहेब पाटील टेके पीडी आहेर अबुबकर मणियार आदींसह समितीचे कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव उपस्थित होते। नुकतेच शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक मोरे कॉम्प्लेक्स येथे भारत राष्ट्र समिती कोपरगाव कार्यालय चालू केलं। तालुक्यातून येणारे सर्व शेतकरी वर्ग सर्व घटकाला घेऊन तालुक्यातील सर्व प्रश्नांसाठी वज्रमुठ बांधून लोकांच्या न्याय हक्कासाठी भारत राष्ट्र समिती पक्ष पूर्णपणे ताकदीने कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभा राहणार आहे असे असून आगामी काळात कोपरगावातील दोन्ही प्रस्तापित नेत्यांच्या विरोधात लढा उभा करणार असल्याचं प्रतिपादन बाळासाहेब जाधव यांनी केलंय। 40 वर्ष राजकारणात काम करीत असताना सतत या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची तरुणांची व्यापाऱ्यांची नेहमी पिळवणूक होत गेली। 40 वर्षामध्ये ह्या दोन साखर सम्राटांनी आळीपाळीने सत्ता भोगली परंतु लोकांकडे दुर्लक्ष केलं आणि लोकांची शेतकऱ्यांची कामं होत नसल्यामुळं नाविलाजामुळं मला शिवसेना सोडावं लागली आणि या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर यायची वेळ जरी आली तरी चालेल परंतु या तालुक्यामध्ये आम्ही जनतेसाठी काम करणार। शिवसेनेमध्ये असताना तुम्ही जे काम करत नव्हते का? नाही तसा काही प्रकार नाही परंतु याच्यामध्ये जी आमची पक्षाची साखळी आहे मी जेव्हा तालुका प्रमुख होतो तेव्हा माझ्यावर कमीत कमी 27 गुन्हे होते 27 केसेस होत्या आणि मी अनेक प्रकारच्या सर्व प्रश्नावरती मी आंदोलन केलेली होती तालुका प्रमुख असताना परंतु मध्यंती बघितलं आपण का ज्यांच्याकडे जी पदं होती त्यांनी ते काम करायला पाहिजे होतं परंतु त्यांनी केलं नाही आणि माझ्यासारख्याने करणं योग्य होत नव्हतं कारण पक्षाचा जो नियम आहे जे कोणी पदाधिकारी त्यांनीच ते शक्यतो करायचं असतं आणि मग या विचाराला कुठं वाव मिळत नव्हती आणि लोकांचे तर प्रश्न पेंटिंग होते शेतकऱ्याच्या विषयावरती कोणी बोलत नव्हतं म्हणजे किती दिवस चालणार आणि मग केव्हा तरी कधीतरी ज्यादा दिवस सहन करणं योग्य नाही म्हणून निर्णय घ्यावा लागला अशी परिस्थिती। तुम्ही महसूलचा प्रश्न घेतला होता न्यायालयीन प्रक्रिया चालू होती तो प्रश्न तुम्ही सुरू ठेवणार आहे का? नक्कीच माननीय खंडपीठ उच्च न्यायालय संभाजीनगर औरंगाबाद संभाजीनगर तिथं आता मी पुन्हा परत हायकोर्टात गेलेलो आहे आणि तो प्रश्न मी पूर्णपणे पार पाडणार त्यात काही शंकाच नाही। आता वास्तविक हे आता काय बोलणार आता हीच लोक आलटून पालटून शासनामध्ये आहे कधी हे आमदार सत्तेत असतात कधी ते आमदार सत्तेत असतात त्यामुळं ती कारवाई काही होत नाही सगळा लबाडाचा बाजार आहे अक्षरशः। हां एवढी मोठी जमीन मी 10 वर्ष वर्टामध्ये भांडलो खिशातले पैसे खर्च करून भांडलो आणि ती शासनाला मिळवून दिली सरकारने त्याच्यावरती त्यांचं नावाला आळ मारलं त्यांचं नाव कमी केलं सरकार लावलं पण ताबा घेत नाही अक्षरशः ताबा घेण्याचा कलेक्टरने प्रांताला प्रांताने तहसीलदारला आदेश केला 15 दिवसामध्ये त्यांनी ताबा घ्यावा असं सुचवलं परंतु मान्य बोर्ड तहसीलदार होते त्यांनी स्वतःला करुणा करून घेतला आणि 15 दिवस ते गावा बाहेर गा म्हणजे थोडक्यात फाक झाले म्हणजे असे अधिकारी आणि असे प्रस्थापित आणि असं सरकार जर असं असेल तर काय शेतच कुंपण घालतं काय करणार तुम्ही त्याला? पण मी न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे आणि न्यायदेवता नक्कीच ते ताब्यात घ्या असा आदेश करेल। नक्कीच फार महत्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा हिताचा प्रश्न आहे सर वळसे पाटील देऊ शकतात तर कोपरगावचे दोन्ही कारखाने का नाही देऊ शकत परंतु आमचे जे सहकारी आमचे शेतकरी बांधव आहे थोडेसे कुठंतरी दबलेले असतात निवडणुकीच्या पिरियडमध्ये यांचे ते 500 ची नोट निघती आणि मग लोकांना बोलता येत नाही
परंतु जनता आता हुशार झालेली आहे. जनता आता या 500 यांनी हजार जरी वाटले यांचे पैसे घेणार नाही आणि यांचं ऐकणार नाही. ज्या उसाला भाव जास्त मिळेल उसाला भाव देतील तेव्हाच यांना कदाचित यांच्यावरती विचार करतील. आता पाऊस नष्ट झाला तर सध्या विकेलला विहारी सगळे शेतकरी पाणी प्रश्नाबद्दल काय हा अत्यंत अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि आपण सर्व ऐकलं त्याचसाठी हा 8 तास आम्ही करतोय. आम्ही हा जो 8 तास करतोय त्याच्यासाठी करतोय. माननीय चंद्रशेखर राव यांनी जे तेलंगणामध्ये जी प्रगती केली ती महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे, आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा झाली पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही उद्योग करतोय. त्यासाठी आपण सर्व पत्रकारांनी तालुक्यातील जनतेने जर सहकार्य केलं, महाराष्ट्रातील जनतेने सहकार्य केलं तर हा महाराष्ट्र नक्की सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. दादा साहेब तुम्ही बोलताना आता म्हणले आता मी उद्धव साहेबांना विचारून हा निर्णय घेतलेला आहे. नाही परिस्थिती अशी आहे का उद्धव साहेबांवरती माझी खूप प्रचंड श्रद्धा आहे आणि राजकारणामध्ये आता महाआघाडी आणि महाआघाडीमध्ये उपरगाव या मतदारसंघामध्ये कोणाला सीट दिलं जातं सांगता येणार नाही. कदाचित काँग्रेसला जरी दिलं शिवसैनिकांना त्यांचं काम करावं लागेल, राष्ट्रवादीला दिलं तरी शिवसैनिकाला त्यांचं काम करावं लागेल. आणि मान्य उद्धव साहेबांची शिवसेना. आणि मी तर असा माणूस आहे का मी या प्रस्थापितांचं काम काही करणार नाही. त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं मला परवानगी द्या. या साखर सम्राटाच्या विरोधामध्ये माझे 40 वर्ष खर्च झालेले, मला इथून पुढे पण त्यांच्याविरोधात लढायचं आहे. आणि जो कोणी समजा आता या तालुक्यामध्ये ठरल कसं करायचं ते अनेक आम्ही त्या सगळ्याच लोकांना आम्ही बरोबर घेणार आहे. आणि ते दोन आणि तिसरा अशी तिरंगी लढत प्रयत्न होण्याचा प्रयत्न करणार आहे. उद्धव साहेबांनी परवानगी दिली कसं? हो मला मी त्यांना सांगितलं मला निवडणूक जर केसीआर साहेबांनी जर मला तिकीट दिलं मी निवडणूक लढवेल, नाहीतर मी मला जे कोणी जो कोणी उमेदवार देईल त्याचं मला काम करायचं आहे. परंतु मला या काळेकोल्या नाम मला एकदा पाडायचं आहे, यांना आम्हाला कुठेतरी एकदा घरी बसवायचं आहे. त्यासाठी तुम्ही मला परवानगी द्या. इतर पक्ष देखील होते बीआरएस निवडण्याचं काय कारण? नाही त्याचं परिस्थिती अशी आहे की इतर जे पक्ष आहे ना अक्षरशः आता महाराष्ट्रामध्ये अशी अवस्था झालेली आहे, कोणचं वासरू कोणचं गायला पेतं काही कळतच नाही. कोणचा पक्ष कुणीकडे कोण सत्य ते कोण बाहेर आता आमच्या सहकार्याने सांगितलं. परंतु केसीआर नावाचे जे सद्ग्रस्त आहे आज तुम्ही बघतात ते केंद्रामध्ये सुद्धा त्या दोन्ही बरोबर सुद्धा ते नाही. त्यांचं स्वतंत्र प्रस्थ आहे, स्वतंत्र त्यांना फक्त एकच विकास एक विकास विकासाचा ध्यास त्यांनी घेतलेला आहे. त्यासाठी मी हा पक्ष निवडला आहे.